बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। मालेगाव तालुक्यातील माळमाथ्यावरील खडकी या गावातील सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कुटुंबातील परिस्थितीशी संघर्ष करत अगदी विद्यार्थी दशेपासून मेल ते काम करत ज्ञानेश्वर दुधेकर या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदी गवसणी घातली। या खडतळ प्रवासात खडकीचेच भूमिपुत्र पोलीस उपनिरीक्षक शेखर दादा बागोल यांचे मार्गदर्शन व भक्कम पाठबळ यांना लाभले। त्याच पद्धतीने आज या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। मालेगाव शहरातील नामांकित राजधानी वस्त्रोद्योगाचे संचालक संजय फतनानी यांनी चिरंजीव ज्ञानेश्वर व त्यांच्या सहकाऱ्यांना बोलून विशेष कौतुक केले व त्यांनी चिरंजीव ज्ञानेश्वर व शेखर बागुल यांना त्यांच्या दुकानातील सहकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली। पोलीस उपनिरीक्षक शेखर बागुल व नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दुंदेकर यांनी यावेळी मौलिक मार्गदर्शन केले। दैवाळ बोधे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व युवा नेते प्राध्यापक हिरालाल नरवाडे यांनी सूत्रसंचलन केले। या प्रसंगी सतीश वैद्य व अमोल जाधव युवा सहकारी या दरम्यान उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट टीम प्रबंधभूमी न्यूज महाराष्ट्र।